नमस्कार, मी संकेत आवटे. अरे काय झालं, पॉवर का कट झाली, कोळसा संपला का? भारत हा देश वन ऑफ द लार्जेस्ट कोल प्रोड्युसर आहे, वन ऑफ द लार्जेस्ट कोल इम्पोर्ट सुद्धा करतो असा हा देश आहे. तरी सुद्धा आपल्याकडे पॉवर कटची भीती का आहे? प्रत्येक राज्यामध्ये आता भीती निर्माण होत आहे की आता आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी जाणार, लाईट जाणार, आता पुढे काय करायचं, किती दिवस हे बंद राहील, कोलचं शॉर्टेज सुरू आहे, या सगळ्या गोष्टीवर काय सोल्युशन आहे. हा व्हिडिओ तुम्ही जरी एक वर्षांनी, दोन वर्षांनी जरी बघत असाल ना, तरीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळेल. कारण याच एक्झाम्पलवरून आपण पुढे ठरवणार आहोत कुठल्या स्टॉकवर याचा परिणाम होतो आणि कोल इंडिया नावाचा स्टॉक कशाप्रकारे या न्यूज बेस्ड गोष्टींवर मुवमेंट करत असतो. खूप चांगला नॉलेज देणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनू शकतो. ही सुरुवात कुठून झाली? जेव्हा चायनाने ऑस्ट्रेलियासोबत एक डिस्प्यूट केलं. आता चायनाने केलं की ऑस्ट्रेलियाने केलं हे तुम्हीच ठरवायचं आहे. ऑस्ट्रेलियाने कमेंट केली, कोरोनाची सुरुवात कुठून झाली, चायनामधून का झाली, कशी झाली, त्याची इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. छोटे छोटे डोळे आणि मोठे मोठे घोटाळे जे काही असेल ते सगळं बाहेर आलं पाहिजे. हे बोलणं मात्र चायनाला खटकलं. आमच्या छोट्या डोळ्यांबद्दल बोलताय, सॉरी, आमच्या वटवागळांबद्दल बोलताय, सॉरी, आमच्या कोरोनाबद्दल बोलताय, हे बोलू शकत नाही. आजपासून आम्ही तुमच्याबरोबर व्यवहार बंद करतोय, तुमचा कोळसा आम्ही घेणार नाही. आता बघू कसे पैसे कमवताय, उपाशी मराल, हे चायनाला वाटत होतं आणि त्यांनी इम्पोर्ट करणं बंद केलं. याचा परिणाम सप्लाय हा कमी झाला, डिमांड चायनामध्ये वाढू लागली, इलेक्ट्रिसिटीचे क्रायसिस वाढू लागले, इंडस्ट्रियल सेक्टर बंद राहू लागले, त्याचबरोबर रेग्युलर यूजसाठी लागणारी वीज सुद्धा तिकडे कमी पडू लागली. आणि याचाच परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होताना पाहून चायनाने अदर सोर्सेस शोधायला सुरुवात केली होती, त्यामुळे क्रायसिस थोड्याफार प्रमाणात वाढू लागले. त्याचबरोबर ग्लोबली अजून एक इश्यू झाला होता, ज्याप्रमाणे लॉकडाऊन लागलं, इंडस्ट्रियल सेक्टर ठप्प झालं, इलेक्ट्रिसिटीची डिमांड 40-50% ड्रॉप झाली, म्हणूनच कोळशाचं प्रोडक्शनसुद्धा कमी करण्यात आलं, जे भारत सरकार अजून एक कारण देतं. म्हणूनच जेव्हा रिकव्हरी झाली, सर्वत्र इंडस्ट्रीज सुरू झाल्या, डिमांड पुन्हा वाढू लागली, ती डिमांड फुलफिल करणं आता यांना कठीण जाऊ लागलं, म्हणून पुन्हा कोळशाचे क्रायसिस वाढू लागले आणि त्याची प्राईज मात्र गगनाला भेटली. ऑल टाईम हाय आत्ता सध्या कोळशाची प्राईज आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये होणाऱ्या प्रोडक्शनपैकी 80% प्रोडक्शन हे फक्त कोल इंडिया फुलफिल करतं. त्याचबरोबर कमर्शियल सेक्टरसाठी लागणारा कोल हा फक्त 45% कोल इंडिया देतो. किती मोठ्या प्रमाणात कोल इंडियाचा बिझनेस आहे हे तुम्ही ओळखू शकता. 15,000 कोटीपेक्षा जास्त मोठा IPO कोल इंडियाचा आला होता 2010 आणि तो घेण्यासाठी लोक अक्षरशः तुटून पडले होते. खूप जास्त त्याची हाईप वाढली होती. जसं जिओचं सिमकार्ड आलं होतं, रांग लावून लोक जिओचं सिमकार्ड घेत होते, अगदी त्याचप्रमाणे कोल इंडियाची अवस्था होती. सेम कंडिशन थोडीफार प्रमाणात आपल्याला झोमॅटोची पाहायला मिळाली. फंडामेंटल्स काय आहेत, कंपनीचं फ्युचर काय आहे, याच्याशी देणं घेणं नाही, हाईप आहे ना, आपण जाऊन तो IPO बाय करायचा, आपण त्याच्यासाठी अप्लाय करायचा, हेच लोकांच्या डोक्यामध्ये असतं. पण शेवटी काय, 450 शेअर पुन्हा डाऊन झाला आणि 110 पोहोचला. 4 पटीपेक्षा जास्त हा स्टॉक खाली आला. याचं काय कारण? हे झालेलं झालं, बट पुढे काय? सांगतो. BSNL माहिती आहे, एअर इंडिया माहिती आहे, या सरकारी कंपन्या, यांची जी अवस्था झाली ना, तीच याची सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत का, हे आता आपण पाहणार आहोत. जब अकेले थे जंगल पर राज करते थे, पण जेव्हा प्रायव्हेट प्लेयर्स आले, बिळ्यात लपून बसण्याची अवस्था यांची झाली. जसं जिओ आलं ना, तेव्हा BSNLची वाट लागली. एअर इंडियानंतर जेव्हा प्रायव्हेट प्लेयर्स आले, मग इंडिगो असेल किंवा इतर कुठलेही प्रायव्हेट प्लेयर्स असतील, त्यांनी मात्र एअर इंडियाची वाट लावली. मग एअर इंडियाने स्वतः वाट लावली की इतरांनी लावली, हे आता तुम्हाला ॲनालिसिस करण्याचा विषय असेल. तेच BSNLचं पण झालं आणि तसंच कोल इंडियाचं होऊ शकतं का? थोडंसं आपण फंडामेंटल ॲनालिसिस करू आणि त्यानंतर मी काही गोष्टी तुमच्याशी डिस्कस करतोय. कोल इंडियाचा मार्केट कॅप जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल, टोटल 1,17,000 कोटीचा मार्केट कॅप आहे. करंट प्राईज 190 आसपास आहे. याने हाय बनवला होता 204 रुपयेचा, एक वर्षातली मी गोष्ट करतोय, आणि लो बनवला होता 110. जवळपास 50% शेअर हा डाऊन झाला होता. PE रेशो 8.49. फक्त PE रेशो बघून आता बाय करायचा का? बिलकुल नाही. अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. डिव्हिडंड 8.42, डिव्हिडंड खूप चांगल्या प्रकारे इकडे आपल्याला पाहायला मिळतो. ROCE आहे 46.1 आणि ROE आहे 37%. फेस व्हॅल्यू ऑब्व्हियस आहे 10 असेल. क्वार्टरली रिझल्ट्स आता पाहू याचे काय आहे. 2018 सप्टेंबरमध्ये 21,884 कोटीचा सेल होता,
परत तो 25,000 कोटी, परत 28,000 कोटी, याप्रमाणे जूनमध्ये मार्च 2020 27,000 वरून 18,000 वर पोहोचला होता, पण पुन्हा सप्टेंबरपासून याच्यामध्ये रिकव्हरी पाहायला मिळाली आणि पुन्हा 23,000 कोटी, 26,000 कोटी, 25,000 कोटीच्या आसपास याचा सेल पाहायला मिळतो. ऑदर इन्कम 1,600, 1,700, 1,900, 785, 1,000, 1,000 ते 1,500, 1,700 दरम्याने याचा ऑदर इन्कम आहे. आणि नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर 3,000 कोटी, 4,500 कोटी, 6,000 कोटी, पुन्हा हे डाऊन झालं जून 2020 2,000 कोटी, 2,900 कोटी, 3,000 कोटी, 4,000 कोटी, 3,170 कोटी जून 2021 आपल्याला पाहायला मिळालं. EPS जर आपण बघितला तर 4.97 पासून 7.36 पासून 9.78 पर्यंत मार्च 2019 पाहायला मिळाला. पुन्हा हा इथून डाऊन होताना आपल्याला दिसून आला, कारण कोविड सुरू होतं. पण ॲप्रॉक्सिमेट 4, 5, 7, 8 दरम्याने याचा EPS आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर आपण इकडे बघितलं तर काही गोष्टी लक्षात येतील. सेल्स आपला 2010 आपण आजपर्यंत कम्पेअर करणार आहोत. 49,000 कोटीचा सेल 2010 होता आणि तो कंटिन्युअसली वाढताना इकडे आपल्याला पाहायला मिळाला 2016 1,05,000 कोटीचा सेल झाला होता, पण 2017 पुन्हा ड्रॉप झाला, 78,000 कोटीला येऊन पोहोचला. पुन्हा तो वाढू लागला आणि 2021 90,000 कोटीपर्यंत येऊन पोहोचला. नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर 9,600 कोटीपासून कंटिन्युअसली याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत होती. मार्च 13 14 सुद्धा 15,000 कोटीचं प्रॉफिट आपल्याला इकडे पाहायला मिळतं, पण पुन्हा थोडंसं ड्रॉप झालं. आणि त्याच्यानंतर 2017 जसा सेल ड्रॉप झाला तसं प्रॉफिटसुद्धा 9,280 कोटीपर्यंत येऊन पोहोचलं. 2018 7,000 कोटी प्रॉफिट होतं, पण 2019-20 पुन्हा रिकव्हर होताना दिसलं. 2021 12,000 कोटी आपल्याला इकडे नेट प्रॉफिट पाहायला मिळतं. टोटल बॅलन्स शीट जर आपण बघितली याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघू शकतो बॉरोईंग, कर्ज कंपनीचं किती आहे. 1,963 कोटी 2010 होतं. परत याच्यामध्ये थोडंसं कर्ज कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मार्च 2012 आणि 2011. तिथून पुढे कंटिन्युअसली कर्ज हे डाऊन झालेलं दिसतं. 407 कोटीपर्यंत 2015 पोहोचलं. कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे प्रत्येकाला वाटत होतं, म्हणूनच ग्राफ त्याचा वर जात होता, स्टॉकची प्राईस कंटिन्युअसली वाढत होती. पण पुढे धमाका व्हायला सुरुवात झाली. 2016 या कर्जामध्ये वाढ झाली आणि परत ते 1,200 कोटीपर्यंत पोहोचलं. 2017 3,000 कोटी, 2018 1,538 कोटी, 2019 2,210 कोटी आणि 20 6,434 कोटी. जवळपास 7,000 कोटीला कर्ज जाऊन पोहोचलं, पण रिझर्व मात्र काय होते हे पण आता पुढे आपण पाहणार आहोत. 19,000 कोटी 2006 रिझर्व होते, 42,000 कोटी 2013 रिझर्व होते, पण तिथून ते पुन्हा डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतात. 6,434 कोटी रुपयांचं इकडे कर्ज आपल्याला पाहायला मिळतं, बॉरोईंग पाहायला मिळतं, पण रिझर्व आहेत 26,000 कोटीपर्यंत 30,000 कोटीपर्यंत. त्यामुळे एवढं घाबरण्याची गरज नाही, कॅश काऊ आहे, कंपनीकडे रिझर्व खूप चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे जो आपण आता बघणार आहोत. प्रमोटरचं शेअर होल्डिंग 72.91% 2018 होतं. तिथून ते ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 2021 66% येऊन पोहोचलं. FIIची इन्व्हेस्टमेंट 2010 5.99, पुढे ती वाढत गेली 7%, 9%, जवळपास 8-9% दरम्यान इकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथून जेव्हा हा स्टॉक क्रॅश होऊ लागला याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा कमी होऊ लागली. FIIची इन्व्हेस्टमेंट कमी होताना दिसली. सेम DIIची इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर सुरुवातीला 17.7 19% जाऊन पोहोचले होते. इथे सुद्धा आपल्याला 19, 22%, 21%, 22% याच रेंजमध्ये DIIची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पब्लिकची इन्व्हेस्टमेंट आपण बघू शकतो, सुरुवातीला 3.50% होती, तिथून पुढे जसा जसा स्टॉक वाढला तसा पब्लिकची इन्व्हेस्टमेंट आपल्याला कमी होताना पाहायला मिळाली. आणि याच रेंजमध्ये स्टॉक पीकवर होता, पण जसा स्टॉक खाली येऊ लागला पब्लिकची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये वाढू लागली. शेवटी थोडंसं आपण चार्टवर पण जाणारच आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला सांगतोय कंपनीचं मॅनेजमेंट स्वतः म्हणतं, टॉप मॅनेजमेंट, आता रिन्युएबल एनर्जीवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, कारण
कोल इंडस्ट्री थोडीशी डाऊन होऊ शकते, याच्यामुळे पर्यावरणाला धोका असतो, म्हणून याचं प्रोडक्शन हळूहळू किंवा याची डिमांड हळूहळू कमी होणार. भविष्य आहे रिन्युएबल एनर्जीचं, सोलार एनर्जी असेल किंवा इतर कुठलीही एनर्जी असेल ज्याच्यामुळे पर्यावरणाला धोका नाही, ग्रीन एनर्जी ज्याला म्हटलं जातं, त्यावर ही कंपनीसुद्धा आता एक्सपांड करणार आहे असा त्यांचा विचार होता. म्हणूनच त्यांनी दोन कंपन्यांची सुरुवात केली. पहिली कंपनी आहे CIC सोलार प्रायव्हेट लिमिटेड. इनगॉट वॉटर सेल मॉड्यूल हे बनवतात. सोलारची व्हॅल्यू चेन सुद्धा यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, सोलारमध्ये हे काम करणार आहेत, अर्ली मूव्हिंग ॲडव्हान्टेज याला मिळणार, कारण गव्हर्नमेंट मॅक्सिमम इम्पोर्टवर जास्तीत जास्त ड्युटी आकारणार, जास्तीत जास्त टॅक्सेस आकारणार, ज्यामुळे इम्पोर्ट करणं आपल्याला महाग पडणार आणि जे मेड इन इंडिया असेल त्याला जास्त प्रेफरन्स दिला जाईल, ज्यामुळे कंपनी अर्ली मूव्हिंग ॲडव्हान्टेज घेणार. याचाच अर्थ कंपनी सगळ्यात आधी इकडे आली म्हणून कंपनीला जास्त प्रॉफिट मिळणार आहे. दुसऱ्या कंपनीचं नाव आहे CIL नवीकरणीय ऊर्जा लिमिटेड. ही सुद्धा कंपनी रिन्युएबल एनर्जी आणि पॉवर जनरेशनमध्ये काम करेल, सेल्समध्ये काम करेल. सिंपल आहे, ग्रीन एनर्जीमध्ये ही सुद्धा कंपनी काम करणार आहे किंवा करायला छोट्या मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. कंपनीची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये कोल इंडियाची होत आहे. याचे जर पॉझिटिव्ज आपल्याला बघायचे झाले तर स्टॉक प्राईस थोडीशी डाऊन आहे, त्यामुळे इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा कमी प्राईजला हा स्टॉक मिळतोय, म्हणजेच आपण बाय करू शकतो, कारण लोअर प्राईजला मिळतोय, PE रेशोसुद्धा कमी आहे. हे टेक्निकली मी तुम्हाला सांगतोय, ॲक्च्युली बाय करायचं का नाही की आपण हे सगळं पुढे पाहणार आहोत. जर याचे डिसॲडव्हान्टेज बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल, कंपनी ज्या बिझनेसमध्ये सध्या काम करते तो बिझनेस थोडासा रिस्की आहे, पुढे जाऊन त्याला धोका आहे. गव्हर्नमेंट कंपनी आहे, आता गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये काय होतं हे मी सांगण्याची गरज तुमच्यावर येऊ नये, कारण बरीच बिलं मंत्री संत्री छापत असतात कंपन्यांच्या नावाने, आणि ऑलरेडी या कंपन्या असतात फॉरेनमध्ये जिकडे टॅक्स भरावा लागत नाही, पण त्या कंपन्यांना गव्हर्नमेंट कंपन्या पे करतात आणि ते पैसे हे मंत्री लोक छापत असतात. आता या कंपनीमध्ये असं होतं हे मला म्हणायचं नाही, जस्ट एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. इकडे जर लक्ष देऊन तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही कन्सेप्ट्स क्लिअर होतील. हा कम्प्लीट रेझिस्टन्स झोन आहे, या रेझिस्टन्स झोनला हा स्टॉक वर जाऊन धडकतो आणि पुन्हा इकडे सपोर्ट लेवलला येतो. हा स्टॉक पुन्हा सपोर्ट लेवलला आला आहे, 183 रुपयाच्या आसपास हा आत्ता सध्या ट्रेड करत आहे. इकडे इन्व्हेस्ट करणं किती फायद्याचं किंवा तोट्याचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा आता प्रयत्न करतोय. अप्रॉक्सिमेट या लेवलपर्यंत हा पोहोचला होता आणि पुन्हा याने इकडे लो गाठला आहे. इथून हा स्टॉक पुन्हा रिव्हर्स होऊ शकतो का? ऑब्व्हियस आहे, जर अजून चांगल्या न्यूज याच्याबद्दल येऊ लागल्या तर हा पुन्हा रिव्हर्स होऊन याचे हाय ब्रेक करू शकतो. लॉंग टर्मसाठी जर आत्ता सध्या इन्व्हेस्ट करणार असाल तर माझा विचार असेल की यामध्ये सध्या इन्व्हेस्ट न केलेलं तुमच्या फायद्याचं ठरेल, पण जर ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्ट केलं असेल लो लेवलला तर पार्शली बुकिंग करू शकता, थोडंफार प्रॉफिट घेऊन बुक करून बाहेर पडू शकता. आता हा स्टॉक खाली येण्याचं एकमेव कारण होतं की बऱ्याच लोकांनी, ज्या लोकांनी खाली इन्व्हेस्ट केलं असेल किंवा खूप वरच्या लेवलला इन्व्हेस्ट केलं असेल यांनी आता इकडे प्रॉफिट बुक करायला सुरू केलेलं आहे, त्यामुळे हा स्टॉक थोडासा करेक्ट होतोय. पण जर खरंच तुम्हाला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत हा स्टॉक एका सर्टन बिझनेसमध्ये स्टेबल होत नाही, रिन्युएबल एनर्जी असेल किंवा प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन याचं होणार नाही, तोपर्यंत यामध्ये इन्व्हेस्ट करणं तुमच्या फायद्याचं ठरणार नाही. हा चार्ट बघण्यासाठी गरजेचं असतं डिमॅट अकाउंट, आणि जर तुमचा अजून डिमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून देईल. सोबतच आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन होता येईल, फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करतोय. जर आत्ता इन्व्हेस्ट करणार असाल तर न्यूज बेस्ड ट्रेड करू शकता, शॉर्ट टर्मसाठी याचा विचार करू शकता. बॉटम लेवलला आत्ता जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर एक सर्टन स्टॉप लॉस, जसं मी तुम्हाला बोललो होतो 5-10% स्टॉप लॉस प्लॅन करू शकता. स्क्रीनवर जसं मी तुम्हाला दाखवतोय, सपोज तुम्ही या लेवलला जर इन्व्हेस्ट केलं असेल तर इकडे तुम्ही इन्व्हेस्ट करून तुमचं टार्गेट इझिली या लेवलला ब्रेक करण्याचं असू शकतं, ज्याला आपण स्विंग ट्रेड म्हणतो, लॉंग टर्मसाठी नाही. आणि या लेवलला पुन्हा तुम्ही स्टॉप लॉस तुमचा प्लॅन करू शकता. हे मी रिकमेंडेशन तुम्हाला देत नाही, बट एक एक्झाम्पल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, आणि या सगळ्या गोष्टी ठरतील न्यूजवर. जर न्यूज चांगली असेल तरच तुम्ही याला होल्ड करू शकता. बाकी डिसिजन तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.